झालं? चेहरा का पडलाय तुझा? शॉपिंग झालं ना मनासारखं? नाही ना, म्हणजे खरं तर मनाविरुद्धच गेले होते मी. अगं ते शर्वरीने आग्रह केला म्हणून गेले मी. ती मला म्हणाली की तू नाही आलीस तर मला आणि मिहिरला तू अजूनही माफ केलं नाही असं वाटणार. मग काय करणार, जावंच लागलं मला. पण मिहिर ओके होता ना, म्हणजे काही गडबड नाही केली ना त्याने? नाही नाही नाही, म्हणजे मिहिर खूप व्यवस्थित वागत होता, अगदी पूर्वीसारखाच वागत होता. पण हे जे ड्रेस आहेत ना, हे मिहिरने घेतले, खूप महागातले ड्रेस आहेत अगो. आणि आमचं सगळं व्यवस्थित आहे, बाकी सगळं ठीक आहे, पण हे ड्रेस नाही घालावेसे वाटत आहेत मला. म्हणजे तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? अगदीच कळतंय मला. बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. मला ना एक आयडिया सुचली आहे. आपण एक काम करूया, माझे ड्रेस तू घे आणि तुझा ड्रेस मला दे, चालेल? येस, गुड आयडिया. वाव. नाही नाही, आदित्यने इतका प्रेमाने माझ्यासाठी घेतलेला हा पहिला ड्रेस आहे, मधुराला कसा देऊ? नाही अगं, हा ड्रेस ना खूप आवडलाय मला. हा नको. मग काय झालं? मी नाही देणार, पण कारण काय सांगू? हेरवी तर कधीच कशाला नाही म्हणत नाही मी, उलट आपणहून देते. मग पटेल असं काय कारण सांगू? हा कलर किती मस्त दिसतो ना ताई. हा ताई, छान दिसतो ना. चल घेतला हा. नाही, हा ड्रेस ना मला खरंच खूप आवडलाय, हा नको घेऊ. ती बदललीस ग तू ताई, म्हणजे याआधी कधीच तू हा ड्रेस मला आवडलाय म्हणून तुला देणार नाही असं कधीच म्हणाली नव्हतीस. हे पहिल्यांदा होत आहे. आणि एक ड्रेसच मागितलाय ना मी, एवढं काय ग? आपण घेऊया ना तुझ्यासाठी, सेम टू सेम घेऊया तुझ्यासाठी. हे बघ, मला सेम टू सेम नकोय, मला हाच ड्रेस हवाय. काय करू, मी नाही म्हटलं तर मधुरा खूपच हर्ट होईल. का विचार करायला लागतोय तुला ताई? विचार काय करायचा त्यात? तुला आवडलाय ना ड्रेस, मग तूच घे. खरंच? हो नक्की. हो, आय लव्ह यू. काय केलं मी? आदित्यने दिलेलं पहिलं गिफ्ट मधुराला देऊन टाकलं. तू कसा असा अगदी शांत, अदबशीर, सॉफ्ट स्पोकन? तुझ्या आईचेच गुण उतरले असतील ना तुझ्यात. माझी आई लहानपणी सोडून गेली ना मला, निदान सासूकडून तरी आईचं प्रेम मिळेल असं वाटतं.
काय मधुरा, इतकं काय बघतेस आरशात? आदित्यला कसे दिसत असेल ते बघते. काय गो, काय चाललंय? मला पण कळत नाही काय चाललंय. वेगळंच वाटतंय. आधी असं कधीच वाटलं नव्हतं मला. वेगळंच म्हणजे आदित्य असा सतत माझ्या आसपास असावं असं वाटतंय. सतत त्याच्याशी बोलत बसावं असं वाटतंय. सतत त्याचा विचार येतोय मनात. बहुतेक मला आदित्य खूप आवडायला लागलाय. आवडायला लागलाय का बरं? म्हणजे तो सगळ्यांना आवडेल असाच आहे ना. समजूतदार आहे, हेल्पफुल आहे, माझा खूप चांगला मित्र आहे. फक्त मित्र की आणखी काही? आणखी काही? हा, प्रेमात पडली आहेस त्याच्या. प्रेमात? प्रेम असंच असत. मी आदित्यच्या प्रेमात पडली आहे? नाही नाही नाही, असं नाही असू शकत. मी प्रेमात कशी पडेल? मी हॅलो, कशी आहेस? मला माहितीये तू मस्तच असणार. ए, आई बाबांना त्रास देत नाहीयेस ना? तूच देतेस त्रास. हो, इथे सगळे व्यवस्थित आहे, सगळे खूप छान आहेत. म्हणजे काय, मामा, कमू मावशी, काका, अथर्व, मधुरा, मीरा, सगळ्यांशी खूप छान जमलंय माझं. हो, आईला सांग अजिबात काळजी करू नकोस, ओके? हो, ए बरं, आईच्या अकाउंटला काही पैसे ट्रान्सफर केलेत मी, ओके? आणि माझ्या पहिल्या सॅलरीमधून आईसाठी साडी सुद्धा घेतली आहे, कुरियर करेन. हो हो, तुझ्यासाठी सुद्धा ड्रेस घेणार आहे मी, पण नाशिकला आल्यावर. हो की नाही? नाही, कसं आहे की मी जर आता ड्रेस घेतला माझ्या चॉईसने तर तुला आवडणार नाही ना तो, मग घेऊन काय उपयोग आहे? हो, तिथे आल्यावर सगळे लाड पुरवेन तुझे, ओके? बरं, एक गुड न्यूज सुद्धा सांगेन लवकरच. इतकी काय घाई आहे? मी लवकरच सांगेन असं म्हटलं ना, आत्ता सांगतोय असं नाही म्हटलं. बाय, ऑफिसला जायला उशीर होतोय मला. बाय, नंतर. बाय बाय बाय. गुड न्यूज? कसली गुड न्यूज देतोय हा बाई? घरात दोन दोन मुली लग्नाच्या आहेत, त्यांच्यापैकी एकीशी गुड न्यूज जमवली नसेल ना? नाही नाही नाही, नको बे, हा घर जवळ नको बसेल डोक्यावर. मला ताबडतोब शोधलं पाहिजे. काय घेऊ आदित्यसाठी काही कळतच नाही. तर काहीतरी घ्यायला पाहिजे ना की कायम त्याच्या सोबत असेल आणि त्याला माझी आठवण होत राहील. काय घेऊ असं विशाखाला विचारते, ती चांगली आयडिया देईल. अरे देवा, आदित्यने तर सांगितलेलं की एक दिवस सुट्टी घे, आपण बाहेर जाऊया. काय सांगू मामा आणि मावशीला, कसं एक दिवस सुट्टी घेऊन? त्यात काय सांगता येईल की फुलचं प्रोजेक्ट आहे, त्यासाठी एक दिवस बाहेर जायचं. मीरा, तू पण ना काल बिंदास्त खोटं बोलायला लागली असं. नाही नाही, हे बरोबर नाही, असं काही नको. आपण काय बिघडतं एक दिवस खोटं बोलले तर? आता एक ना एक दिवस कळणारच आहे ना घरच्यांना. तोपर्यंत छान वाटतंय हे चोरी चोरी छपके छपके. Oh my God!
केवढा भाजलाय तुला? अरे नाही ते काय झालं? ये इकडे इकडे ये साईडला ये. अरे नाही ते थोडं हात पुढे पकड. थोडं एक आहे. किती भाजलाय तुला? ताई जरा जपून काम करत जा ना. किती भाजलंय बघ. रोजची सकाळची गडबड असते तुझी. नाही मी ऍक्च्युली मधुरा भाजू ना. एक मिनिट थांब. अरे आदित्य हो बस बस इतका त्रास नाही होतोय मला. आपण पाण्याखाली हात धरला होता ना. सवय मला भाजण्या कापण्याची. हो का? गप्प बस आता. मला इतका राग येतो ना. आदित्य मीरा त्याची जरा जास्तच काळजी घेतोय. हे मला नाही आवडत आहे. का? क्रीम कुठे? आत आहे. मी आणतो. तुझं लक्ष कुठे असत? नशीब थोडक्यात निभावलं. हल्ली लक्षच नसत तिच. वेगळंच वागते. बरं वाटतंय मला आता. थँक्यू. मी नाश्त्याच बघते. मामाची गोळ्यांची वेळ झाली. काही गरज नाहीये. बस मी आपल्या सगळ्यांसाठी बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. डोंट वरी. सकाळचा नाश्ता बाहेरून? आदित्य शांत बसणारच का आता? प्लीज. आलोच मी. आवरते आम्ही. ताई म्हणते एवढं काही झालेलं नाहीये. तरी आदित्यला आपलं उगाच कौतुक. एवढं काय? मिहिर काय इतकं इंटरेस्टिंग काय बघतोयस? काहीच नाही अगं, असंच. खात नाहीयेस तू? हे काय खातोय ना, संपत आले अगं. प्रोटीन शेक घेऊन येऊ का मी? आज तुझ्याकडे खूप वेळ आहे वाटतं, म्हणजे अपॉइंटमेंट नाहीये तुला? नाही रे, अपॉइंटमेंट आहेत, पण वेळ आहे माझ्याकडे थोडासा. हल्ली तू काही सांगत नाही ना, काय चाललंय काय नाही. मग सध्या कोणती केस चालू आहे काउन्सिलिंगची? सध्या केस चालू आहे माझ्याकडे. मीर आपल्या घरी जे काही घडलं होतं त्या गोष्टीची आठवण करून देणारीच ही केस मी हँडल करते सध्या. पण आता तू या सगळ्यातनं बाहेर पडलायस, त्यामुळे मी ही केस तुझ्याशी नक्कीच शेअर करू शकते. आत्ता सध्या मी ज्या मुलाला काउन्सिलिंग करते ना, त्याचं त्याच्या कॉलेजमधल्या एका मुलीवर प्रेम होतं. पण तिचं प्रेम नव्हतं त्याच्यावर. त्या मुलीला तिच्या रूपाचा खूप गर्व आहे असा काहीतरी समज या मुलाने करून घेतला आणि म्हणून तिने नकार दिला हे त्याच्या डोक्यात फिक्स होतं. आणि हे असं नसतं हेच समजवण्याचा प्रयत्न करते मी सध्या त्याला. आणि त्यातूनच सुडाचा जन्म झाला. ज्या चेहऱ्याचा तिला गर्व आहे तो चेहराच विद्रूप करून टाकावा या सूडबुद्धीने त्या मुलाने त्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला. नाही म्हणजे
ती मुलगी वाचली आणि ती मुलगी वाचली म्हणून हा मुलगा सुद्धा वाचला. काय ना मिहीर, हल्ली ना मुलांना कळतच नाही की हव्या असलेल्या गोष्टी अशा पद्धतीने नाही मिळत. यांनी सगळ्यांचीच आयुष्य बर्बाद होतात. हे बघ, समोरच्याला सुद्धा नाही म्हणायची धमक असावी लागते आणि समोरच्याकडनं नाही ऐकल्यावर ते पचवायची सुद्धा धमक असावी लागते. पण मिहीर, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. नाही म्हणजे तू सुद्धा त्या टोकाला गेला होतास पण तू स्वतःला सावरलंस, अगदी स्वतःच्या पद्धतीने सावरलंस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. किती छान पद्धतीने मधुरा बरोबर गमावलेली मैत्री सुद्धा परत मिळवलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. जस्ट कीप इट अप. येते मी. ऍसिड अटॅक. काय ग, काय झालं, भाजलंय का? हो ग, आज सकाळी कढई कलंडली हातावर. कशी? काय माहित, मी जरा विचारत होते कधी कशी कढई उलटली कळलंच नाही. तू नक्की ना आदित्यचा विचार करत असशील. मॅडम जरा जपून हा, थोडं भाजण्या इतपत विचारत नको राहूस. तर काय लावलंयस त्याला? आदित्यने बर्फाने शेकलं आणि मग जरा क्रीम लावून दिलं. अच्छा, मतलब दर्द की वजह भी वो है और दवा भी. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. बरं, आता तुला त्रास होत नसेलच ना? म्हणजे विशाखा बास ना, किती चिडवतेस तुम्हाला? बरं, नाही चिडवत, अजिबात नाही चिडवत, चालेल. बरं ते सोड, काल कुठे गेलेला, भटकलात कुठे, काय काय शॉपिंग केली सांग तरी. काल खूप मजा केली आम्ही, म्हणजे आदित्यच्या आईसाठी कमू मावशीसाठी साडी घेतली आणि माझ्यासाठी एक ड्रेस घेतला आदित्याने. मला सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं, त्याने काही घेऊच दिलं नाही. अगं विशाखा, मला ना त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे, खूप स्पेशल. कर ना मग, करायलाच पाहिजे. अगं काल उठा ड्रेस घेतला त्याने तुला, तो घालून यायचा ना स्पेशल, त्याला किती बरं वाटलं असतं. तो ड्रेस मी मधुराला दिला. काय मीरा, अगं आदित्यने तुला पहिलं वहिलं गिफ्ट दिलं आणि तू ते मधुराला देऊन टाकलंस? काय? अगं मलाही जरा वाईट वाटलं त्याच, पण काय करू, मधुराने इतका हट्ट धरला ना की काय करावं कळलंच नाही. आणि तिला आतापर्यंत मी कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही आहे. मी तिला जर ड्रेस दिला नसता ना, तर डाऊट आला असता तिला माझ्यावर. मीरा तू ना, तू ना त्या मधुराच्या बाबतीत खरंच मऊ मेणेस. जरा रुसली ना की तू लगेच वितळतेस. मधुरा माझा जीव आहे ग, नाही दुखवतोय तिला. पण स्वतःला दुखावून घ्यायच. विशाखा प्लीज ना, आधीच मला वाईट वाटलंय, त्यात तू आता भर नको घालूस. हे बरं ऐक ना, आदित्यने मला सांगितलंय की एक दिवस सुट्टी घे, पूर्ण दिवस बाहेर जाऊया फिरायला. शपथ, हे मस्त आहे, हे मस्तच आहे. तू स्लो मोशन होऊन देऊ नकोस ना आता, प्लीज. तू ना उद्याच्या उद्या दांडी मार, तुम्ही दोघं जा मस्त पैकी फिरायला. प्लीज तुम्ही दोघं जा फिरायला. हा अगं मला भीती वाटते, असं दोघंच कसं जायचं, म्हणजे घरी खोटं सांगून फिरायला जाणं. अरे यार असं काय करतेस, असं असतं हे, त्यात तर मजा असते घरी. आणि तसंही आपण कोणाला फसवत तर नाही होत ना, मग झालं तर. आणि तसंही अगं याच आठवणी राहतात ना आयुष्यभरासाठी.